विधानसभा नियम 274 च्या खालती अंतर्गत हक्कभंग प्रस्तावच्या आतमध्ये बसत आहे। म्हणून उद्या तुम्ही न्यायालयावरच दबाव टाकताय की आमच्या बाजूनेच तुम्ही निर्णय द्या। मला अपेक्षा आहे की विधानसभेचे सचिव अशाच पद्धतीने म्हणजे विधान हक्कभंग समितीकडे हा प्रकार पाठवतील। आज सकाळी विधानसभा सचिवांना मी विधानसभा नियम 274 अन्वये संजय राजाराम राऊत खासदार राज्यसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवेजी या दोघांच्या विरोधात हक्कभंगचा प्रस्ताव स्वीकार करावा आणि हक्कभंग समितीकडे पाठवावा असा पत्र मी आज सकाळी लिहिलेला आहे। काही दिवसापासून हे दोघही आणि उभाटाचे अन्य नेते ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकतायत, त्यांच्यावर टीका करतायत, त्यांच्यावर अपशब्द त्यांच्याबद्दल अपशब्द वापरतायत, इतिहास काढण्याची भाषा करतायत, या सगळ्या गोष्टी विधानसभेच्या नियमांचा भंग करणारे आहेत। जसं काही मी सांगितलं होतं, विधानसभेचे अध्यक्ष हे कस्टोडियन ऑफ द हाऊस आहेत, प्रमुख आहेत, सर्वे सर्व आहेत आणि न्यायालयाने उच्च न्यायालयाने आणि सुप्रीम कोर्टने जे काही जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे के सत्ता स्थापनेची ही जी काही केस त्यांच्या समोर चालणार आहे त्याचा निर्णय त्यांनी घ्यावा ही जबाबदारी कोर्टानी त्यांना त्यांच्यावर टाकलेली आहे आणि त्यानुसार ते पूर्ण प्रक्रिया करत असताना आपल्याला दिसतंय। असा कुठलाही दबाव असा कुठलाही प्रभाव आपण कोर्टावर टाकू शकत नाही। विधिमंडळ हे न्यायमंडळ आहे आणि त्याचे प्रमुख म्हणून विधानसभा अध्यक्ष तिथे बसतात। म्हणून उद्या तुम्ही न्यायालयावरच दबाव टाकताय की आमच्या बाजूनेच तुम्ही निर्णय द्या। न्यायालयाच्या प्रमुखांच्या चरित्रावर तुम्ही बोट उचलताय। म्हणून या सगळ्या गोष्टी विधानसभा नियम 274 खालती अंतर्गत हक्कभंग प्रस्तावच्या आतमध्ये बसत आहेत। मला अपेक्षा आहे की विधानसभेचे सचिव अशाच पद्धतीने म्हणजे विधान हक्कभंग समितीकडे हा प्रकार पाठवतील। संजय राजाराम राऊत हा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, ह्याही अगोदर त्यांनी विधानसभेला चोर मंडळ म्हटलेलं आहे। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी या ठाकरे गटाच्या लोकांकडून उभाटाच्या नेत्यांकडून विधानसभेच्या अध्यक्षावर प्रभाव टाकण्याचं काम सुरू आहे। म्हणून ह्याची दखल घ्यावी आणि विधानसभा हक्कभंग समितीकडे पाठवावं एवढं पत्र मी आज सकाळी लिहिलेलं आहे।